नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की समजा बायकोनी नवरा शरीर संबंध ठेवण्यास असक्षम आहे, या कारणास्तव त्याच्यासोबत राहण्यास नकार दिला, तर अशा पद्धतीने नकार देणारी बायको मेंटेनन्स मागू शकते का? ती सेक्शन 125 अंतर्गत मेंटेनन्ससाठी एंटायटल आहे का? या संदर्भाने काय तरतूद आहे आणि काय जजमेंट आहे ते आपण बघूया. तर आपण बघतो आहे सेक्शन 125 अंतर्गत मेंटेनन्सचा अर्ज कसं दाखल करायचा त्या संदर्भाने माहिती. तर या सेक्शनच्या अंतर्गत जेव्हा तुम्ही मेंटेनन्सचा अर्ज दाखल करता तेव्हा मँडेटरी गोष्ट म्हणजे प्रीकंडिशन ही आहे की तुमच्या अर्जामध्ये वाईफ इज अनेबल टू मेंटेन हरसेल्फ या संदर्भाने एक पॅरा आला पाहिजे आणि तो तपशीलवार आला पाहिजे आणि त्या संदर्भाने बायकोनी ती स्वतःला मेंटेन करण्यासाठी अनेबल आहे हे कोर्टात सिद्ध करायचं असतं. हा जर पॅरा आला नाही तर तुमचा मेंटेनन्सचा अर्ज रिजेक्ट होतो, त्यामुळे हा पॅरा नेहमी लिहत जा. आता आपला मेन विषय आहे, मूळ मुद्दा आहे तो म्हणजे बायकोनी जर नवऱ्यासोबत राहण्यास नकार दिला आणि नकार देण्याचं कारण हे आहे की तो तिला शरीर सुख देत नाही, तर या केसमध्ये हमखास तुम्ही जर अर्ज टाकलात तर नवऱ्याचा वकील हे म्हणेल की इनी नवऱ्यासोबत राहण्यास नकार दिला आहे त्याच्यामुळे तिचा मेंटेनन्स रिजेक्ट करण्यात यावं. अशा पद्धतीचं काउंटर आर्ग्युमेंट नवऱ्याच्या वकिलाकडून हमखास येईल. त्या केसमध्ये बायकोनी जर नवऱ्याला किंवा नवऱ्यासोबत राहण्यास नकार दिला आणि त्याचं कारण हे आहे की तो शरीर सुख देण्यास असक्षम आहे किंवा तो इम्पॉर्टंट आहे असं जर ग्राउंड बायकोनी घेतलेलं असेल तर त्या केसमध्ये मात्र बायकोनी राहण्यास नकार दिला असला तरी, बायकोनी सहजीवनास नकार दिला असेल तरी बायको मेंटेनन्स घेण्यासाठी क्वालिफाईड होते म्हणजे एंटायटल होते किंवा पात्र ठरते. आता का ठरते, याच्यामागे काय प्रिन्सिपल आहे? तर प्रिन्सिपल असा आहे की एखाद्या बाईवर जर क्रुएल्टी झाली तर ती त्या घरातून निघून जाऊ शकते किंवा सहजीवन नकारू शकते, त्याच्यासोबत राहण्यास नकार देऊ शकते. मग शरीर संबंध न दिल्यास क्रुएल्टी होते का? हो होते. या संदर्भाने काही जजमेंट आहे का? हो जजमेंट आहे. जजमेंटचं नाव आहे सिराज मोहम्मद खान जान मोहम्मद खान वर्सेस हाफिज उन्निसा यासीन खान, हे लंबं चौडं नाव आहे जजमेंटचं. तर या केसमध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो काय म्हटलेलं आहे. वेअर इट इज प्रूव दॅट हजबंड इज इम्पॉर्टंट अँड इज अनेबल टू डिस्चार्ज हिज मॅरिटल ऑब्लिगेशन दिस वूड अमाऊंट टू बोथ लीगल अँड मेंटल क्रुएल्टी विच वूड अनडाऊटेडली बी जस्ट ग्राउंड फॉर वाईफ रिफ्युजल टू लिव विथ हर हजबंड अँड द वाईफ वूड बी एंटायटल टू मेंटेनन्स. म्हणजे काय याचा अर्थ असा होतो की नवरा समजा शरीर सुख देण्यास असमर्थ असेल तर बायकोला ते सहजीवन नाकारण्याचा हक्क आहे आणि अशा पद्धतीने सहजीवन नाकारणारी बायको मेंटेनन्ससाठी पात्र आहे, एंटायटल आहे, अशा पद्धतीचं प्रिन्सिपल या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे मित्रो तुमच्या केसमध्ये जर अर्जदार हिनी नवऱ्यासोबत राहण्यास नकार दिलेला असेल आणि त्याचा ग्राउंड नवऱ्याची शारीरिक सुख देण्यासाठी असक्षमता आहे किंवा इम्पॉर्टंट आहे हे जर कोर्टात सिद्ध केलं असेल तर अशा अर्जदाराचा किंवा अशा बायकोचा मेंटेनन्सचा अर्ज रिजेक्ट नाही होऊ शकत, तिला मेंटेनन्स ग्रांट होतो. मित्रो तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन. कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी माझा लीगल चॅनल कायदेभान पाहत राहा आणि हो ज्यांना सल्ला हवा आहे ते मला संपर्क करू शकतात. माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण संपर्क म्हणजे थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही. तुमचं नाव, गाव, जिल्हा आणि केसची माहिती लिहून व्हॉट्सअप मेसेज करा. तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही संपर्क करू आणि सल्ला देऊ. बाय.